स्वागत करूया आपल्या समोर येते अभिलाषा चेलम. कशी आहेस अभिलाषा? बरी. तुझे आज केस वेगळे आहेत थोडे. आज नेहमीचे कर्ल्स नाही आहेत केसात. आणि तू कोणत्या तालावर आधारित गाणं सांग? दादरा सखी बऱ्यापैकी अवघड गाणं होतंय. खूप छान झालं. पण पंडितजी अप्रतिम गायली अभिलाषा. व्हेरी गुड. फार चांगलं तिचा गळा फिरतो. एक्सप्रेशन उत्तम. अतिशय तालाचा तो मुखडा अतीत मुखडा होता. सम झाल्यानंतर मुखडा उठतोय. तुझी कमांड गाण्यावरती उत्तम आहे. खूप एक्सप्रेशन चांगलं आहे. आणि तुझं भविष्य फारच उज्ज्वल आहे याच्यात काही शंका नाही. धन्यवाद. अभिलाषा सुंदर गायलीस. एक अगदी आता चूक काढायची म्हणून सांगतोय. अंतराची सुरुवात जिथे वर गेलीस तिथे खूप अस्थिर झाली सुरुवात. मग तुला असं कधी एकदा मी जाऊन तो वरचा गंधार लावते असं झालं. त्यामुळे मग तिथे सुराला जरा असं 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 टेंटेटिव्ह झालं. पण अदरवाईज बिगिनिंग टू एंड एकदम अक्षरशः क्लीन आणि प्रोफेशनल परफॉर्मन्स असावा अशी गायलीस. खूप छान. थँक्यू. अभिलाषा सॉलिड गायलीस. सॉलिड कशी गायलीस? सॉलिड गायली. हा खरोखर सॉलिड गायलीस. आणि मला काय वाटतं माहितीये ना की ती तिच्यामध्ये अजून एक लहान मुलगी आहे तिच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये. अजूनही ती ना एक्साइट होते. म्हणजे काय काय दिवशी तिला माहित आणि नाही तर ती रडते पण. म्हणजे उगाच बऱ्याच वेळा ती नाही रडली आहे. बऱ्याच वेळा जरा एक उलटी पलटी कमेंट मिळाली की रडली होती. ओनली वन्स म्हणजे पण पुरे किती पण एकदा. तर ते अदरवाईज शी इज एक्साइटेड. त्या एक्साइटमेंट मध्ये मग तिचं ते सूर जे आता अंतराची तिला त्यांनी सांगितलं गंधार आता लावायचा आहे. म्हणण्यानंतर अशी पळायच्या आधी नाही का आपण असं असं हा 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 एक दोन साडे म्हणजे डर असं ती त्याच्यामध्ये तिचा ते जोर लागला सगळं. नाही तर तिचं काही सुरागडे लक्ष नव्हतं अशातला भाग नाही. तो तिच्यातला बालिशपणा आहे तिच्यातला फक्त एवढाच. तर तशी एक्साइट होऊ नकोस. म्हणजे पण जसजशी तुझं वय वाढेल ना म्हणजे इथलं पण त्यात तस तसं म्हणजे असं म्हणतो मी गाण्यामध्ये मॅच्युरिटी येईल असं. तर त्यावेळेला तुझं सगळं हे सगळे कळू दिलं नाही की कौतुक करतोय का निंदा करतो. दादानी दहा दिलाय. सलीम दादानी नी दिलाय. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.
I do.